नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण रेसिपी जी बघणार आहोत ते म्हणजे पुलाव बनवण्याची. व्हेज पुलाव बनवण्यासाठी मी इथं गाजर घेतलेले बारीक चिरून, कांदा, बीन्स घेतलेले, कॉलीफ्लावर आहे, थोडा खडा मसाला आहे, कोथिंबीर हे घेतलेले आहेत, मटार घेतलेले आहेत, अद्रक लसूण पेस्ट बनवली आहे, कढीपत्ता, बाकी तिखट मीठ जे आपल्याला लागणार आहे, आणि भात मी ऑलरेडी शिजवून घेतलेला आहे. तर आपण ह्याची प्रोसिजर बघूया. इथं मी कढईत तेल गरम करायला घेतलंय. आता यामध्येच थोडा खडा मसाला जो आहे तो घेणार आहे. यात तुम्ही मिरे पण टाकू शकता, मिरची, लाल मिरची टाकू शकता. तर इथं मी मिऱ्यांच्याऐवजी मिरपूड वापरणार आहे, म्हणून मग ते फोडणीत नाही टाकत आहे. आता यामध्येच आपण कांदा टाकून घेऊया. व्यवस्थित परतून घेऊया. थोडा लालसर होत आला कांदा, यामध्ये आपण बीन्स टाकणार आहोत. यात ही जी पेस्ट बनवून घेतली आहे अद्रक आणि लसणाची, ती टाकणार आहे. यातच आपण बीन्स या सगळ्या भाज्याच्या चिरून घेतलेल्या आहेत, कॉलीफ्लावर आणि कॅरेट टाकायचे. मी पूर्ण नाही टाकत आहे, थोडं जास्त वाटतंय मला त्यामुळे. आणि याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचंय. याचे मटार टाकणार आहे, ते पण जास्त नाही, थोडे. आणि यातच आपण मीठ टाकूया. त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. झाकून ठेवूया त्याला थोड्या वेळासाठी. यातच हा बिर्याणी मसाला आहे, त्यात थोडंसं धणाजिरा पूड आहे आणि त्यातच मिरे पूड हे टाकणार आहोत. दुसरा कुठलाही एक्स्ट्रा मसाला नाही टाकणार आहोत. त्या भाज्यांचा स्वाद त्याला छान येतो. एक 2 मिनिट मी याला हलवून घेणार आहे आणि परत 2 मिनिट झाकून ठेवणार आहे. मग ह्या भाज्या थोड्या मऊसर होतात. आता व्यवस्थित फ्राय झालेली आहे, भाज्या मऊ झालेल्या आहेत छान. आपण आता गॅस बंद करू आणि त्याला भातात मिक्स करू. आता ही भाजी जी बनवलेली आहे ती मी भातात मिक्स करते. हे सगळं जे मी केलं ते 1 किलोच्या प्रमाणात केलेलं आहे. त्याला व्यवस्थित पुसून घेऊया तेल. आणि याला आता मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स झालाय आता हा, आणि याला आपण सर्व करून घेऊया. तर हा रेडी आहे आपला व्हेज पुलाव विथ रायता. नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.